इवल्या इवल्या गौरी तिचे इवले इवले पाय, बाळासाहेब आले नाहीत, बीजेपीत गेले का काय, असा प्रचार सुरू आहे. जुन्या 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 माझ्या अकोल्याला घेतलं तर इथं कोणी असाल तर माफ करा बा. मिळत होतं ना. हा आता तुम्हाला जेवण सुद्धा मिळणार आहे बीजेपीच्या काळात. 10 रुपयात जेवण, 20 रुपयात पाणी. शौचालयाला गेले सार्वजनिक 7 रुपये, तिथं वेगळे. आता बर तुम्ही घाबरता कोणाला? घाबरायचं नाही. हा जो माणूस घाबरतो तो क्रांती करत नाही, जो बोलतो तो क्रांती करतो. तुम्ही किती विद्वान असले तर बोलले पाहिजे, बोलले नाही तर गेम झाला तुमचा. बोलले पाहिजे, काही असू द्या. लोकाला काय 2014 बनवलं का नाही मूर्ख? 1975 में मेरे भाई और बहनों वडनगर गुजरात के रेलवे स्टेशन पर जब मैं चाय बेचता था. तिथं रेलवेच नव्हती, चहा कुठं विकला? पण माणूस बोलला, बोलला ना. तुम्ही घाबरता कोणाला? घाबरायचं नाही. ही भूत बटन दाबायचं घड्याळचंच. दिवाळी फताल साजरी करायची एकदम टकात. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. दाही दिशातून घुमला मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. अख्ख कुटुंब त्या ठिकाणी सेवा देत होत आणि गिरीश महाजन सेल्फी काढत होते. नेता कसा निवडावा? 9 मिनिटाचा वेळ अमित शहाला मिळाला नाही, 9 सभागृहाला वेळ मिळाला, मोदींना तिथे यायला वेळ मिळाला नाही, फडणवीसांना वेळ मिळाला नाही. मात्र पवार साहेब भूकंप असू द्या, पवार साहेब जातात. पूर परिस्थिती निर्माण होऊ द्या, पवार साहेब जातात. आदरणीय जयंत पाटील साहेबांचं अख्खं कुटुंब त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आपण सज्जन लोकांच्या सोबत गेलो. तर ज्ञानेश्वरांनी हरिपाठात म्हटलेलं आहे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तर नोपाय. समजा टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, असं चोखोबा रायांनी म्हटलेलं आहे. मी वानात जरी काळा असलो पण गुणातलं डेंजर आहे. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुल्लासी वरलिया रंगा. चोखा डोंगा पण भाव नाही डोंगा. पवार साहेबांबद्दल निष्ठा मात्र प्रामाणिक आहे. काय भुल्लासी वरलिया रंगा. एवढ्या किती येतात? आदिलशाह, कुतुबशाह, अमित शाह. मात्र या पवार साहेबांचा हा मावळा अमोल कोल्हे नावांचा, त्यांच्या नेतृत्वात लढणारे आम्ही छोटे मावळे, त्यांना आल्या पावली परत करू नाहीतर इथंच बांधून ठेवू. छोटाने सांगत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करा, नाही पवार साहेबांसमोर अमित शहाला हात जोडून उभं केलं तर नावाचा अमोल मिटकरी नाही. साहेब साहेब.